Rotator cuff tears usually happen after an injury. Sometimes they present as a frozen shoulder, where the patient's movements are stiff and the patients are unable to raise their arm up. The notable thing is weakness, that these patients are unable to lift any objects. The best treatment for this condition is shoulder arthroscopy, where arthroscopically we repair the torn rotator cuff tendon and fix it to the bone with a screw. For stiff patients, we do a release of the capsule. तरी सुद्धा बरे होत नव्हतं मॉलिश वगैरे सगळं हे केलं हार्ट वैद्याकडे गेले तिथेही काही झालं नाही उलट माझ्या हाताला जास्त त्रास व्हायला लागला पण हे केलं त्यामध्ये दिसून आलं की ते फाटलेलं आहे मग डॉक्टरांकडे त्यांचे एक घेतलं मग त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन केलं आणि आता माझा हात पूर्ण म्हणजे पहिला वर उचलतही नव्हतं आता माझा पूर्ण हात नॉर्मल वगैरे पूर्ण मी हाणू शकते हे करू शकते सगळं माझं आता व्यवस्थित मी त्यावेळेला तर साधे कपडे सुद्धा मला घालता येत नव्हते आता मी पूर्ण नॉर्मल आहे ऑपरेशन डॉक्टरांनी केलं ना एकदम परफेक्ट माझं ऑपरेशन वगैरे त्यामुळे मी आता पूर्ण हात हलवू शकते झोपू शकते या खुशीवर झोपायला सुद्धा होत नव्हतं आणि आता मी दोन्ही खुशीवर झोपू शकते सगळं आता माझं नॉर्मल आहे.